राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना अखेर आज मुंबईतील न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन देण्यात आलाय. मुंबईतील पीएमएलए न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिलाय. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याशी संबंधित प्रकरणात त्यांना 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. तब्बल 1,034 कोटी रुपयांच्या या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने त्यांना अटक केली होती. तत्पूर्वी राऊत यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते. त्यात राऊत यांच्याकडे 11.50 लाख रुपये रोकड आढळल्याचंही तेव्हा सांगण्यात आलं होतं. दरम्यान जामिनाला स्थगिती देण्याची ईडीची मागणीही न्यायालयाने फेटाळली असल्यामुळे आता सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राऊत यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालाय. खासदार संजय राऊत यांना आज जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण असून राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातही शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. ठाण्यातील 3 हातनाका येथे उद्धव ठाकरे गटाकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. राऊत समर्थकांनी पेढे वाटप केले तसंच फटाके फोडून जोरदार जल्लोष केलाय. भांडुप येथील राऊतांच्या मैत्री निवासस्थानी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राऊतांच्या निवासस्थानी एलईडी लावण्यात आले. या एलईडीवर शिवसेना खासदार संजय राऊत साहेब यांचं हार्दिक स्वागत अशा प्रकारचा मजकूर लावण्यात आलाय. त्याचबरोबर लाइटिंग देखील करण्यात आली आहे. आज राऊत कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण असून राऊतांच्या घरी जणू दिवाळी साजरी होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केलाय. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर दानवे यांनी विरोधकांनी आता आपल्या राजकीय सत्रांच्या सांभाळाव्यात आणि हो कोंबड्यांनी आपली पिल्लं घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे असा इशारा विरोधकांना त्यांनी दिलाय. शिवसेना नेते भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांनी देखील संजय राऊत यांना जामीन मिळाल्याबाबत प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला असून राऊत यांच्या सुटकेने गद्दारांविरोधातील शिवसेनेच्या लढ्याला बळ मिळेल अशी भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. सत्तार ज्या ठिकाणी दौऱ्यावर असतील त्या ठिकाणी त्यांचे कपडे फाडणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादी सत्तारांविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तोर यांनी सत्तारांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केलाय. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सत्तारांनी सुप्रिया सुळेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केलाय. तसेच ताईंकडे एवढं सगळं आहे की त्या तुमच्या 7 पिढ्या विकत घेऊ शकतात. 50 खोके एकदम ओके अशी टीका यावेळी तौर यांनी केली. भारतातील बँकांना 1,000 कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदी यांनी ब्रिटनमधील न्यायालयात दाखल केलेली याचिका तेथील न्यायालयाने फेटाळली असल्यामुळे त्याला आता भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे. भारतात त्याच्या विरोधात सुरू असलेल्या प्रकरणांचा सामना करण्यासाठी 51 वर्षीय मोदीला आता भारताकडे सोपवलं जाणार आहे. लंडनच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जेरेमी स्टुअर्ट स्मिथ आणि न्यायमूर्ती रॉबर्ट जे यांच्या न्यायालयात या वर्षाच्या सुरुवातीपासून मोदीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यांनी आज आपला निर्णय दिल्यामुळे आता मोदीला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे. नीरव मोदीची मानसिक स्थिती पाहता तो आत्महत्या करू शकतो असा दावा त्याच्या वतीने करण्यात आला होता. मात्र त्यावर न्यायालयाने असहमती दर्शवताना त्याचे प्रत्यार्पण त्याच्यावर अन्याय अथवा दडपशाहीचा प्रकार असल्याचं आम्हाला वाटत नाही असं न्यायालयाने म्हटलंय. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लाय डिटेक्टर अर्थात सत्यशोधन चाचणी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आम आदमी पक्षाने आपल्याला लाच देण्यास बळजबरी केली असा दावा तिहार तुरुंगात बंद असलेल्या भामटा सुकेश चंद्रशेखर याने केलं आहे. त्याने दिल्लीच्या नायब राज्यपालांनाही या संदर्भात पत्र पाठवलं. त्यात दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन, केजरीवाल आणि आप या पक्षांवर थेट आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केजरीवाल यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. तिहार तुरुंगात सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि राज्यसभेसाठी उमेदवारी मिळण्याकरता आपण आम आदमी पक्षाच्या नेत्यांना पैसे दिल्याचा थेट दावाच चंद्रशेखर यांनी केला. गेल्याच आठवड्यात ट्विटरने कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सोशल मीडियातील दिग्गज फेसबुकच्या मेटा या पालक कंपनीनेही 11,000 कर्मचाऱ्यांना कामावर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवालाने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने
कामगारांची व्यापक कपात करण्याच्या संदर्भात एक योजना तयार केली आहे. कंपनीच्या उत्पन्नात होत असलेल्या घटीच्या पार्श्वभूमीवर ही कपात केली जाते. आपल्या टीमचा आकार 13% कमी करण्याचा आणि आपल्या जवळपास 11,000 प्रतिभावना कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय मी घेतलाय. खर्चात कपात करण्यासाठी आणि कंपनीला अधिक कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आणखी काही पावले उचलली जात असल्याचे मार्क झुकरबर्ग यांनी नमूद केले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. गुंडगिरीच्या आरोपाखाली तपास सुरू असल्याच्या कारणामुळे या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी ऋषी सुनक यांच्यावर विरोधकांकडून मोठा दबाव येऊ लागलाय. सर गॅविन विल्सन असे या वरिष्ठ मंत्र्याचं नाव आहे. त्याच्यावरील आरोपांबाबत तपास सुरू होता, त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिलं गेलं असलं तरी त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवायची हे अद्याप निश्चित झालं नव्हतं. ते आतापर्यंत बीड खात्याचे मंत्री होते. हुजूर पक्षाच्या सहकारी मंत्र्यांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांनी ट्विटरवर आपला राजीनामा पोस्ट केला. नेपाळमध्ये आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर मापकावर या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी नोंदवली गेली आहे. आज पहाटेच्या सुमारास नेपाळच्या पश्चिमेकडील भागाला हा भूकंपाचा धक्का जाणवला. या भागापासून अगदी जवळच पंतप्रधान शेर बहादूर देवबा हे आगामी निवडणुकांसाठी प्रचार करत होते. मात्र भूकंपामुळे या प्रचाराच्या ठिकाणी कोणतेही नुकसान झालं नाही आणि पंतप्रधान सुरक्षित असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रीय भूगर्भशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार हा भूकंपाचा धक्का 2:12 जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू धोत्री जिल्ह्यातील खापताड उद्यानात होता. भूकंपामुळे या भागातील अनेक घरांचं नुकसान झालं. T20 विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्तानने बाजी मारली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचलाय. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यावर सर्वांचंच लक्ष लागलंय. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास क्रिकेट जगताला पुन्हा एकदा दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने पाहायला मिळणार आहेत.